बसेल, कोणाला 2 लाख बसेल, कोणाला 50,000 बसेल, पण तो आत्ताच्या घडीला काही तातडीच्या मदतीची गरज आहे. ही मदत सुद्धा देण्याची आवश्यकता होती, परंतु सरकारने ही मदत दिलेली नाही. आणि मग निश्चित अधिवेशन तर आहेच, परंतु अधिवेशनाच्या बाहेर सुद्धा संघटनेच्या माध्यमातून विरोधी पक्ष म्हणून निश्चित हा शेतकऱ्यांचा आवाज या सरकारच्या कानठळ्या बसवल अशा पद्धतीनं आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही, आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भूमिका आमची आहे. विरोधी पक्षनेता झाल्यानंतर मी कुठेही न अडकता डायरेक्ट या दौऱ्याला सुरुवात केली. आज मी नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना या 4 जिल्ह्यात रात्रीपर्यंत पोहोचेल, आणि निश्चित या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जी परिस्थिती, जी अवस्था आहे, ही सरकारच्या कानी घालेल. नुसतं कानी शांततेने नाही घालणार, तर एक विरोधी पक्ष म्हणून एक आवाज उठवून घालेल, आणि या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं.